मी नेरोळा हेरनाळमध्ये गेलते. माझं सोनाला अँगल लागलं होतं. आमच्याकडे 10,000 सुद्धा खर्चायचे ताकद नव्हते. आम्ही असंच आम्ही गेलो माहिती झालं मला नेरोळा नीट होते म्हणून. दादाने अमेरिकेवरून 15 लाख रुपये आधी खर्चले आणून ती सामायला आमच्या सोनाला नीट केले. आमची ताकद नव्हती. आमचा पेशंट मेलच असत. आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च ताकद नव्हते. दादाच्या कोटे कोटे उपकरण दादा आम्हाला देव झाले. मी तेरणाला 1.5 महिना होतो. माझं ऑपरेशन झालं. त्यांनी सगळं व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावाकडून सोडलं. त्यांनी माझी सगळी व्यवस्था केली. तिथं काही सुद्धा कमी नव्हतं. दादाच्या दवाखाने सगळी व्यवस्था आहे. दादा आपले तुम्ही 7 पेशंट गेले आहेत नेरोळा. माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे. आत्मा बनकर गेलेले आहेत. सुभद्रा कोल्हे गेलेले आहेत. त्यांना आपणच रेफरन्स केलं. तिथं 1.5 महिना मी होतो. कुठलीही मला हे आली नाही. योग्य सिस्टर येत होत्या. डॉक्टर येत होते. हे करत होते. 3-4 MRI केला. हे हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मला 3 लाख रुपये मागितले होते. माझ्याकडे परिस्थिती नव्हती. कारण मी मजूर करून खाणारा माणूस आहे. मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला हल्लो. आणि तिथं फ्री मध्ये झालं माझं. कारण कॅपॅसिटी नव्हती माझी खर्च करण्याची. तिथून ओके होऊन आले पेशंट. इथले जवळजवळ 7 पेशंट ओके होऊन आले दादा. मी खरं सांगतो, मी युआयला दवाखान्यात घेऊन गेलो तुमच्या तेरणामध्ये. आठ दिवस झालं ऑपरेशन केलं. एवढी अवस्था मला समाधान वाटलं. काय ही जनतेला कळायला पाहिजे. काय तुमच्या लक्षात ठेवा, आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. मी 8 दिवस झालं फक्त जाऊन आलोय. फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही. तुमची गाठ घेणार मी. काय एवढं माझ्याकडून गलती झाली. काय का नाही मी व्यवस्थित शेर आलो तिथून. आणि जनतेला एकच सांगणार, सगळ्याला हीच माझ बोलणार, तुमचं कुणी बी आजारी राहू द्या. आता ही माझी बहीण आहे. ही कुणी बी आजारी पडू द्या. तिथं जावा 10 रुपये लागत नाही. तर एवढं माझी प्रतीक्षा आहे. एवढं करा. काय ही जे आहे का सगळेजण निभर उभरवायच्या पाठीशी. हा माझं जे आहे आलं का लक्ष.